हाय एवरीवन, पावसाळ्यात आपल्याला सुक्या बोंबल्याची खूपच आठवण येते आणि ते खायलाही पावसाळ्यात खूपच चांगले लागतात। आता आपण बघूया ते सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आहे। सुके बोंबील पावसाळ्यात सर्वांच्या घरी स्टॉक केलेले असतात आणि हे मार्केटमध्येही पावसाळ्याच्या वेळी अवेलेबल असतात। तर आपण आता बघूया ते कशा प्रकारे आपल्याला बनवायचे आहेत। पहिला आपल्याला सुके बोंबीलला फ्रेश वॉटर मध्ये 2 ते 3 वेळा वॉश करून घ्यायचे आहे, म्हणजे ते पूर्णपणे क्लीन होऊन जाणार। बोंबील वॉश केल्यानंतर आपण त्याला 10 मिनिटांपर्यंत पाण्यात भिजवून ठेवूया, कारण का ते लवकर कुक होतील। तोपर्यंत आपण लागणारं साहित्य बघूया। मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याला पातळ चिरलेला आहे, आणि एक मी बटाटा घेतलेला आहे, ते मी मोठ्या स्ट्रिप्स मध्ये कट केलेले आहे। तुम्ही बघू शकता मी कसं कट केलेलं आहे। आणि 6 ग्रीन मिरची घेतलेली आहे आणि 1 बाउल बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, आणि 20 ते 25 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे आणि त्याला जाडसर ठेचलेला आहे। जेवढा जास्त लसूण आणि कांदा असेल आपले तेवढेच बोंबील अजून टेस्टी होणार। आता आपल्याला 4 मोठे चमच तेल टाकायचं आहे। हे आपल्याला मीडियम फ्लेम वर ठेवायचे आहे। मग त्याच्यानंतर आपल्याला चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांद्याला आपल्याला हाफ कुक करायचा आहे, म्हणजे थोडासा ब्राउन करायचा आहे। कांदा तर हलकासा ब्राउन झालेला आहे। आता आपण त्याच्यात बारीक चिरलेली मिरची टाकूया आणि ठेचलेला लसूण, हे आपल्याला मिक्स करून 2 ते 3 मिनिटांपर्यंत शिजवायचं आहे। आता आपला लसूण आणि मिरची शिजवून 2 मिनिटं झालेली आहे आणि आपण त्याच्यात आता बटाटा टाकूया। चिरलेली बटाटी टाकायची आहे। बटाटा टाकल्यानंतर आपल्याला गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि त्याला 1 मिनिट शिजवायचं आहे। 1 मिनिट झालेला आहे आणि आता मसाला टाकणार आहोत। आता आपल्याला 2 चम्मच भरून कोली मसाला टाकायचा आहे। हा नसेल तर तुम्ही तुमच्या घरातला रेड मिरची पावडर ही टाकू शकता। 1 चम्मच हल्दी पावडर, 1 चम्मच गरम मसाला पावडर, 1 चम्मच रेड चिली पावडर, हे आता आपल्याला मिक्स करायचे आहे। आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि सॉल्ट तुमच्या चवीनुसार। आता मसाला मस्तपैकी मिक्स झालेला आहे आणि आता आपण त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकणार आहोत। आता पाणी टाकल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला बोंबील टाकायचे आहे। बोंबील टाकल्यानंतर आपल्याला त्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचे आहेत। हे आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवून कुक करायचं आहे। आता 5 मिनिटांमध्ये ओपन करून आपल्याला बोंबील सेट करायचे आहेत। आता आपल्याला परत बंद करायचं आहे। आता आपण 5 मिनिटात ओपन करूया। ही मस्त झणझणीत बोंबील झालेले आहेत आणि स्मेलही खूप मस्त येत आहे। आता आपल्याला 3 मिरची चिरून टाकायचे आहे। आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे।
आता आपल्याला 10 मिनिटं बंद करून स्लो फ्लेमवर शिंजवायचं आहे. आता 10 मिनिटं झालेली आहे आणि आता पाणीही मस्त ड्राय झालेलं आहे आणि मस्त त्याने तेलही सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता त्याच्यावर आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे, एकदम थोडीशी. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा हे स्किप पण करू शकता. हे तुम्ही बघू शकता, आता बटाटाही खूप छान शिंजलेला आहे, पूर्णपणे ते शिंजलेलं आहे, ते ब्रेक होत आहे. आणि बोंबिली आपली खूप छान शिंजलेले आहे आणि याचा एकदम झणझणीत स्मेल येत आहे. आता आपले बोंबिल रेडी आहे सर्व करण्यासाठी. आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करूया. हे तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत बोंबिल झालेले आहे. हे आता मी असेच खाणार आहे भाकरी बरोबर. हे आम्ही आमच्या घरी डिनरला बनवलेले आहे, ते तुम्ही पण तुमच्या घरी नक्कीच बनवा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कसे झाले आहे.